वेलकम टू शीतास रेसिपी। सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस सुरू आहेत आणि त्यामुळे सर्वांची मुलं घरातच असतात। अशावेळी मुलांना मस्त असं चटपटीत टेस्टी खावंच वाटतं आणि मुलं बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात। अशावेळी जर त्यांना घरातल्या घरात अगदी मस्त सोपं आणि घरच्या साहित्यांचा वापर करून मस्त टेस्टी पदार्थ करून दिला तर मुलं तर खुश होतीलच, त्याचप्रमाणे आपणही खुश होऊ। चला तर मग हा पदार्थ काय आहे तो पाहूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि दही छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे दह्यातल्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। आता यामध्ये 2 वाट्या आपण बारीक रवा टाकून घेणार आहे। दह्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त असलं तरी हरकत नाही, मात्र खूप जास्तही दही टाकू नका, मात्र थोड्याफार प्रमाणात दही यामध्ये लागणार आहे। आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पाण्याच्या सहाय्यानं छान असं भिजून घ्यायचं आहे, म्हणजे आपण इडलीचं पीठ जसं भिजवतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे। म्हणजे हा जो रवा आहे तो छान इडलीच्या बॅटरसारखा तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि हे बेसन पीठ पुन्हा छान यामध्ये मिक्स करायचं। रवा टाकतानाही हे बेसन पीठ आपण टाकू शकतो, माझ्याकडून विसरलं होतं त्यामुळे मी पुन्हा हे बेसन पीठ टाकलेलं आहे। व्यवस्थित मिश्रण तयार झालं की यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटाला छान भिजत ठेवायचं। 10 मिनिटानंतर पाहू शकतो आपण हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि रवाही छान आपला असा फुललेला आहे। आता ह्या स्टेजला तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं यामध्ये पाणी टाकू शकता। जर एखाद्या वेळेस मिश्रण घट्ट झालं तर थोडंसं पाणी टाकलं तरी हरकत नाही। आता यामध्ये 1/2 चमचा इनो टाकून घेणार आहे। इनोमुळे हे जे बॅटर आहे ते छान हलकं फुलकं तयार होतं, त्यामुळे यामध्ये इनो टाकून घेतलेलं आहे। आता हा इनो व्यवस्थित ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा। आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे। आता अप्पे पात्र मी गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण यामध्ये चमच्याच्या साह्यानं आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आता इथं अप्पे बनवतो त्याच पद्धतीने करायचं आहे, मात्र आपल्याला अप्पे बनवायचे नाही आहेत, याच्या थोड्याशा अशा वाट्या टाईप ह्याला आकार आणायचा आहे। त्यामुळे थोडंसं मिश्रण सेट झालं की मधलं जे मिश्रण आहे तो चमच्याच्या सहाय्यानं थोडं थोडं आपण काढून घ्यायचं, म्हणजे याला छान असा वाटा टाईप आकार येतो। तुम्ही पाहू शकता मस्त याला वाट्यासारखा असा आकार आलेला आहे। म्हणजे आपण अप्पे तर करणार नाही आहेत, पण अप्पेचं मिश्रण वापरून मस्त असा पदार्थ नक्कीच तयार करू शकतो। मस्त अशा आपल्या वाट्या टाईप तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा। त्यानंतरनं यामध्ये आपण घरात अवेलेबल असतील त्याच भाज्या वापरायच्या आहेत। इथं शिमला मिरची आणि कांदा आणि टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एवढंच मी वापरणार आहे। अगदी छान याचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि हे व्यवस्थित यामध्ये आपण टाकून घ्यायचे। अगदी घरामध्ये सर्वसामान्य सगळ्यांच्या घरामध्ये ह्या भाज्या नक्कीच अवेलेबल असतात, त्यामुळे कुठेही जाण्याची गरज नाही। फक्त याला आपल्याला थोडंसं चीज लागेल। टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस असला तर तोही तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता टोमॅटो, कांदा, शिमला मिरची याचे तुकडे टाकले की यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। जर पिझ्झाचं तुम्हाला मिक्सअप्स वगैरे असतील तर ते टाकू शकता, ते नसतील तर साधी मिऱ्याची पूड करायची, म्हणजे मिरे थोडेसे जाडसर आपण कुटून घ्यायचे आणि मिरपूड यावरती टाकून घ्यायची। मिरपूडमुळे याला छान असं पिझ्झाचा एक फ्लेवर येतो आणि टेस्टही येते। आपण यावरती मिरपूड टाकलेले आहे। जर मुलांना चटपटीत आवडत असेल, म्हणजे तिखट आवडत असेल, तर यावर थोडीशी लाल मिरची पावडरही तुम्ही टाकू शकता। मस्त असं चटपटीत आणि टेस्टी हा पिझ्झा बाईट तयार होतो। आता यावर मिरपूड आणि मिक्सअप्स आणि ओरेगानोही थोडं थोडं मी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतरनं अमूलचं चीज व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्यानं यावरती व्यवस्थित असं पसरून घ्यायचं। चीज मेल्ट झालं की अगदी पिझ्झासारखं हे दिसतं, खाताना तर एवढं टेस्टी लागतं, मुलं तर एका झटक्यामध्ये हे सगळं संपून टाकतील, एवढं टेस्टी हे पिझ्झा बाईट तयार होतं। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। आता ह्यावरती मी थोडं चिली फ्लेक्स टाकलेले आहेत। चिली फ्लेक्स म्हणजे कोरड्या, म्हणजे वाळलेल्या ज्या लाल मिरच्या आहेत त्या थोड्याशा क्रश करून घेतलेल्या आहेत, त्याला चिली फ्लेक्स म्हणतो। त्या जर नसतील तर यावर तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता। आता यावरती अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडाही देणार आहे, म्हणजे हे जे चीज आहे ते थोडंसं मेल्ट व्हावं आणि मस्त असं चीज बाईट किंवा आपलं जे पिझ्झा बाईट आहे ते छान दिसावं म्हणून यावर अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आणि मिनिटभर यावर झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवल्यामुळं यावरचं जे चीज आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे। आता चीज छान मेल्ट होत असताना साईडला थोडंसं चिकटलं जातं आणि हे जे अप्पे आहेत किंवा हे जे बाईट आहे ते व्यवस्थित निघत नाहीत, म्हणून चाकूच्या साह्यानं थोडंसं सैल करून घ्यायचे
पिझ्झा बाईट तयार झालेले आहे, अगदी खालच्या बाजूने मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत, त्यामुळे हे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.